मित्रांनो, आज आपण कोण आणि कोणाचे प्रकार अभ्यासणार आहोत. आपल्याला समोर इथे दिसतंय की मोठ्याच्या मोठं दोन कोण मापक मी इथे एकमेकाला जोडून ठेवलेले आहेत आणि त्याचं अंशात्मक मापन अर्थातच वर्तुळाच्या अंशात्मक मापना इतकं आहे, म्हणजेच 360 अंशाचं आहे. आपण बघू शकता इथे 0 अंशाचा कोण तुम्हाला दिसतो आहे. आता आपण कोण आणि कोणाचे प्रकार अभ्यासणार आहोत. हा कोण जर इथे तुम्ही बघितला तर हा तयार होणारा कोण जो आहे तो 90 अंशापेक्षा लहान असणारा कोण आहे आणि म्हणून या तयार होणाऱ्या कोणाला लघुकोण असे म्हणतात. आता तुम्ही पाहू शकता हा तयार होणारा कोण जो आहे तो 90 अंशाचा आहे, याला काटकोण असे म्हणतात. हा इथे तयार होणारा पुढचा कोण जो आहे तो काटकोणापेक्षा मोठा आहे आणि म्हणून याला विशाल कोण असं म्हटलं जातं. आता इथे तयार होणारा कोण बघा, हा मात्र सरळ रेषेसारखाच दिसतोय तुम्हाला. हा सरळ कोणच आहे, परंतु त्याचं अंशात्मक मापन जर बघितलं तर ते आहे 180 अंश. दोन्ही बाजूने बघा तुम्ही मोजून, ते 180 अंश इतकं होतं. म्हणजेच या वर्तुळामध्ये आपणाला शून्य कोण, लघुकोण, काटकोण आणि विशाल कोण हे पाहता येतात. त्याचबरोबर कोणांच्यामुळे होणारे विविध प्रकार जे आहेत त्याचाही आपल्याला अभ्यास करता येतो. मग बघूया आपण हे कसे अभ्यासता येतात ते. समजा माझा एक कोण 50 अंशाचा आहे आणि त्या पुढचा कोण जो आहे तो त्याच्या पुढे जाऊन आपण बघूया तो किती अंशाचा आहे. तो बघा हा 10, 20, 30, 40 आणि 50 आणि त्याच्या पुढचा कोण आपण बघूया 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. म्हणजे हा माझा 50 अंशाचा कोण आहे तर हा माझा 80 अंशाचा कोण आहे. तर आता आपणाला सरळ कोण जर असेल तर राहिलेला कोण समजा काढायचा आहे, तर हा तुमचा समजा सरळ कोण आहे. तर राहिलेला कोण काढायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर ह्या 50 अंश आणि इथल्या 80 अंशांची बेरीज करायची. या दोघांची बेरीज या पद्धतीने इथे येते, ती म्हणजे 130 अंश. आणि या सरळ कोणातून म्हणजेच 180 अंशामधून जेव्हा तुम्ही ती वजा कराल तेव्हा तुम्हाला इथला कोण मिळणार आहे तो म्हणजे किती अंशाचा असेल माहीत आहे, 180 वजा ह्या दोन कोणांची बेरीज 130 अंश. म्हणजे राहिले किती, 50 अंश. म्हणजेच इथे रेषीय कोणांची जोडी आपल्याला तयार झालेली दिसून येते. बघा हां, रेषीय जोडीतले कोण हे या पद्धतीनं असतील. उदाहरणार्थ इथे 70 अंशाचा कोण जर आपण घेतला असेल तर राहिलेला कोण जर आपणाला काढायला सांगितला रेषीय जोडीतला तर तो काढण्यासाठी आपणाला 180 अंशामधून दिलेला कोण म्हणजे 70 अंश वजा करावे लागतात. 180 अंश वजा दिलेला कोण 70 अंशाचा म्हणजेच हा राहिलेला कोण आपणाला 110 अंशाचा मिळतो. आलं का लक्षात. आता इयत्ता 9वी आणि 10वीच्या दृष्टिकोनातून हे असणारं कोणमापकसुद्धा त्यांना अतिशय उपयुक्त होतं. ते अशा दृष्टिकोनातून जेव्हा तुम्हाला केंद्रीय कोण दिलेले असतात आणि या केंद्रीय कोणाचं अंशात्मक मापन करायला सांगितलेलं असतं तेव्हा तुम्हाला कंसाचंसुद्धा माप काढायचं असतं. उदाहरणार्थ हा इथला असणारा कोण जो आहे हा वर्तुळाच्या केंद्रामुळे तयार होणारा कोण आहे आणि ह्या आहेत या कोणाच्या बाजू. इथला कोण जर 70 अंशाचा असेल तर त्याच्या समोरील कंस जो आहे हा कंससुद्धा 70 अंशाचा असतो. खरं तर इथे दोन कंस तयार होतात. हा लहान दिसणारा कंस आहे त्याला लघुकंस असं म्हणतात आणि हा जो बाहेरच्या बाजूने तुम्हाला कंस दिसतो आहे तो मोठा आहे म्हणून याला विशाल कंस असं म्हणतात. मग मला सांगा, या लघुकंसाचं माप जर 70 अंश असेल तर या बाहेरच्या विशाल कंसाचं माप आपणाला काढायचं जर असेल अर्थातच पूर्ण वर्तुळाचं अंशात्मक मापन जे आहे त्यातूनच आपणाला ते वजा करावं लागेल. म्हणजेच 360 अंशामधून हा इथला असणारा 70 अंशाचा जर लघुकंस आपण वजा केला तर
हा राहिलेला जो कोण आहे इकडचा तो आपणाला मिळेल आणि त्यावरून आपण विशार कंसाचं मापन करू शकतो. मग 360 वजा 70 अंश झाले किती 290 अंश. म्हणजेच या विशार कंसाचं मापन 290 अंशाचं असतं. तुम्हीही घरामध्ये अशा पद्धतीचं वर्तुळ तयार करू शकता आणि विविध कोण काढून लघुकंसाचं मापन विशाल कंसाचं मापन आणि वर्तुळाच्या संदर्भात असणारे विविध कोण आणि कोणांचे प्रकार स्वतः करू शकता, अभ्यासू शकता, पाहू शकता आणि इतरांनाही शेअर करू शकता. आवडला ना व्हिडिओ? मग तुम्हीही जरूर करणार ना अशा पद्धतीचे कोण आणि कोणांचे प्रकार? नक्की करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर यूट्यूबच्या आयसर पुणे येथील सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटरला अवश्य भेट द्या. धन्यवाद.